श्री स्वामी समर्थ स्वागत है तुमचं या चॅनलवर ज्याचं नाव आहे माय लाईफलाईन स्वराज अँड स्वराज। तर स्वराजचा डेली चेकअप मंथली चेकअप होता तर स्वराजला आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो आणि थंडीचं वातावरण झालेलं आहे तर त्याच्यामुळे त्याला सर्दी पण झालेली आहे आणि आता मला दिवाळी झाल्यानंतर गावाला पण जायचं आहे कारण माझी भाऊबीज तर कोणी करत नाही म्हणजे मी माहेरी आहे म्हणून तर मला माझ्या फ्रेंड्सकडे जायचं आहे म्हणून म्हटलं चला एक वेळा स्वराजचा चेकअप करून घेऊया। आम्ही आलेलो आता हॉस्पिटलमध्ये स्वराजचा डेली म्हणजे मंथलीचा चेकअप आहे आणि त्याला सर्दी पण झालेली आहे कारण वातावरणामध्ये बदल झालेला आहे, थंडी वगैरे पडत आहे। तर डॉक्टरने नॉर्मल आहे सांगितलं, फ्लेवर चेक केला आणि त्याला वापरा द्यायला सांगितलेलं आहे कारण आता ही थंडीचं वातावरण आहे तर सर्दी खोकला ही मुलांना होणारच, परंतु आईबाबांचा खूप नांदा होता हॉस्पिटलला नाही। लोक हातात घेतात, तुम्ही पायात घेतले पायात आणि आम्हाला म्हणता इंजेक्शन घेतलं नाही, घेतलं की नाही बाबा बाबू। लोक स्वराज बाबू लोक हातात घेतात, तुझ्या आजीनं पायात इंजेक्शन घेतले केले बाबा, पाणी सांडव्यासाठी पाहिजे हा घे। चला आपल्यासाठी चहा करू पिऊ, आता आपण यायचा तर चहा झाला। तर स्वराजला हॉस्पिटलमधून आणलं आणि चहा वगैरे घेतलेला आहे आणि आता इथं त्याने तेल काढायचं होतं परंतु सुचत नव्हतं कसं काढायचं, तर आम्ही जी बिसलेरीची बॉटल असते ना ती कापून घेतली आणि त्याच्या थ्रू आम्ही तेल काढत होतो। तर मी गणेशजीला म्हटलं कसा वाटला माझा जुगाड, तर ते बोलत होते तू कशाचा जुगाड लावत नाही ते सांग आणि कसं आहे आता त्या कॅनेमधून तेल सांडायला नको म्हणून बिसलेरीच्या बॉटलचा वापर केलेला आहे। तुम्हीसुद्धा बिसलेरीचा बॉटल वापर करून मोठ्या भांड्यातून छोट्या भांड्यात तेल काढू शकता। आता मी दोन्ही भांड्यात तेल काढणार आहे म्हणजे खाण्यासाठी वेगळं आणि देवांच्यासाठी तेल लावते ती बॉटल मी वेगळे काढत असते। ते इथं संध्याकाळ झालेली होती आणि तुम्हाला माहिती आहे दिवे आपण भरपूर लावत असतो कारण प्रसन्न वातावरण होते म्हणून संध्याकाळ झाली होती आणि भरपूर दिवे लावायचे होते म्हणून गणेशजीने पटपट तेल आणि वाती टाकून दिल्या आणि मी दिवे प्रज्वलित केले आणि लवकरात लवकर मला हे दिवे सर्व घरात लावायचे पण होते। आज भाऊबीज होती आणि पाडवा पण होता आणि गणेशजीने भक्त मला प्रॉमिस केलेलं आहे की मी तुला काहीतरी गिफ्ट देणार आहे जाण्याच्या अगोदर, तर बघूया ते मला काय गिफ्ट देणार आहे काय नाही। तर इथं आता दिवे वगैरे प्रज्वलित केलेले आहे आणि दिवे सर्व घरात लावून दिलेले आहे। तर श्री स्वामी समर्थ व्हिडिओ तुम्हाला आवडत असल्यास नक्कीच लाईक करत जा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्हाला माझी नोटिफिकेशन येते की नाही ते नक्कीच सांगा। तर दिवे लावलेले होते आणि सर्वजण आम्ही मस्तपैकी बसून चहा वगैरे घेतलेला आहे आणि आताही मला इथं भरीत करायचं होतं, वांग्याचं भरीत आणि वगैरे करायचं होतं म्हणून मेथी आणून ठेवलेली होती सकाळीच, तर ती मेथी मी तोळत होती। समोर सासू सासरे माझा भाऊ सर्वजण बसलेले होते, गप्पा गोष्टी सुरू होत्या। मग गणेशजी आले, गणेशजीला पण मी बोलले की चला थोडीशी मेथी वगैरे कापू लागा, चिरू लागा किंवा तोडू लागा जे काही असेल ते। आणि इथं स्वराज बघा सकाळी थोडासा वीक होता परंतु थोडंसं हॉस्पिटलमध्ये नेलं की लगेच तो छान झाला। तर आता बाबासुद्धा इथं बसायला आलेले आहेत आणि ते गोष्टी सांगत होते की तुझ्या सासूची आणि तिच्या सासूची कशी नोकझोक होत होती, मी कधीच मदात बोलत नव्हतो, नवऱ्या बायकोच्या भांडणात कधीच आपण मोठ्या व्यक्तीने बोलायचं नसते कारण आज ते भांडतात आणि उद्या एकत्र पण होतात आणि स्वराजचं कौतुक वगैरे बघत होते। आणि स्वराज पण बघा किती हॅपी आहे, त्याचे मामा आलेले आहेत, त्याचे आप्पाजी आलेले आहेत आणि स्वरा पण खूप हॅपी आहे। तर इथं आता मी करत होती स्वयंपाक आणि स्वयंपाक करताना गणेशजी स्वरा आणि स्वराजला घेऊन बसलेले आहेत आणि त्यांना खेळत होते आणि मोबाईलमधलं काहीतरी दाखवत होते की हे ठिकाण असं आहे, याला हे म्हणतात याला ते म्हणतात आणि शाळेत जात जा अभ्यास करत जा असं काहीतरी ते स्वराला सांगत होते आणि स्वराज पण कार्टून बघत होता। तर इथं यांचं सुरू होतं म्हणजे एकमेकांसोबत बोलणं वगैरे आणि इथं संध्याकाळ झाली होती, जेवणाची वेळ झालेली होती। तर मी करत होते मस्तपैकी वांग्याचं भरीत, हिरव्या मिरचीचं भरीत तुम्हाला माहिती आहे खूप छान लागते, तर वांगी मी आधीच भाजून ठेवलेली होती आणि वांगे भाजून ठेवल्यानंतर कांदी हिरवी मिरची सर्व काही काढून ठेवलेली होती, स्वयंपाकाची तयारी झालेली होती। आधी मी वेळेवर स्वयंपाक करत नव्हती परंतु आईबाबा आहे, वयोवृद्ध आहेत आणि या वयात कशी लवकर भूक लागते आणि जेवण पण एकदम असं सोपं पाहिजे म्हणजे एकदम फिकं जेवण पाहिजे त्यांना। तर गणेशजी म्हणत होते तुला भरीत करता येत नाही असं त्यांचं सुरू होतं, तर मी म्हणत होती तुम्हाला येते मग तुम्ही करा मला येत नाही, तर असं त्यांचं काहीतरी चालू होतं। तर मी बाबांना लगेच हाक मारली की म्हटलं घरी स्वयंपाक कोण करते, बाबा घरी स्वयंपाक हे करत असतात काय? मध्ये का म्हणतात तुम्ही भरीत तरी येते का म्हणतात? हो
मग बाबा त्यांच्यावरच रागावले, कारण की त्यांना बाबांचं म्हणणं होतं त्याला हॉटेलची तिखट खायची मसाल्याची खायची सवय आहे आणि त्याला घरचं जेवण आवडत नाही. आणि बाबा म्हणत होते की खूप छान स्वयंपाक बनवते, 3-4 दिवस झाले आम्ही तिच्या हातचा स्वयंपाक खात आहो. आणि ते गणेशजीवरच रागावले. आणि इथं माझ्या लग्नाचा विषयसुद्धा निघालेला होता, कारण लग्नात मला अंगठी वगैरे आणली होती. तसंच बाबा ते विचारत होते की तुझी अंगठी वगैरे कुठं गेली, म्हटलं तुमच्याच मुलांना विचारा की अंगठी कुठं गेली. तर अंगठी कोरोनामध्ये मोडून टाकली होती गणेशजीने आणि गळ्यातली पोत पण मोडून टाकलेली होती. तर बाबा त्यांना बोललेले आहेत की पाडव्यानिमित्त तिला जाण्याच्या अगोदर अंगठी वगैरे करून दे. तर बघूया आता गणेशजी आईबाबांचा मान ठेवतात का आणि करतात काय. तर इथं आता संध्याकाळ झालेली आहे आणि आई बाबा आणि आम्ही मस्तपैकी वांग्याचं भरीत, हिरव्या मिरचीच्या वांग्याचं भरीत मेथी वण टाकलेली आहे आणि मस्तपैकी गरमागरम पोळ्या जेवण करायला बसलेलो आहो. स्वरा झोपलेला आहे, स्वरा माझ्यासोबत जेवण करत आहे आणि खूप छान वाटते जेव्हा आपले सासू सासरे आपल्यासोबत जेवण करतात. तर आणि मलासुद्धा खूप भारी फील होत आहे की माझी हॅपी फॅमिली दिसत आहे, सोबत दिसत आहे. परंतु हे दिवस कसे क्वचित आहे, लवकरच म्हणजे भाऊबीज झाले, नाण्यातबाई आल्यानंतर ते जाणार आहे. तर बघूया आता, मला तर वाटते हा वेळ इथंच थांबला पाहिजे. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा. तर हा होता माझा संध्याकाळचा ब्लॉग. सकाळचा ब्लॉग मी दुसऱ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तिथं जाऊन तुम्ही बघू शकता. तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि मी बघितलं तर डब्यामध्ये पीठच नव्हतं. तर सकाळी मी थोडेसे गहू निवडलेले आहेत आणि अजून बाकीचे होते. जेवण झाले, गॅस ओटा वगैरे आवरून घेतलेलं आहे, भांडे घासून ठेवलेली आहे. आईबाबांना मी झोपायला हॉलमध्ये टाकून दिलेलं आहे आणि ही जी स्टोर रूम आहे तिथं मी आलेली आहे. आणि मी गहू निवडत होती तर गणेशजी पण मला मदत करायला आलेले आहेत. तर आता मी इथं गहू वगैरे निवडून घेणार आहे आणि नंतर मी झोपणार आहे, कारण उद्यानात बाई येणार आहे आणि डब्यात पण एकच नाही आहे त्याच्यामुळे. तर चला आजचा ब्लॉग मी इथं थांबवत आहे. व्हिडिओ आवडला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये आणि थँक्यू सो मच व्हिडिओ पाहण्यासाठी आणि मला सपोर्ट करण्यासाठी. स्वस्त राहा, मस्त राहा आणि आपापल्या घरी राहा. तर बाय बाय सर्वांना, श्री स्वामी समर्थ.